नमस्कार मी प्राजक्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपण या खण फ्रॉकची कटिंग आणि पूर्ण शिलाई तर एकाच व्हिडिओमध्ये मी कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या फ्रॉकसाठी मी कापड घेतलेलं आहे हे कापड आहे तेव्हाचा जो टॉप पार्ट असतो त्याच्यासाठी घेतलेला आहे अर्धा मीटर कापड आहे हे आणि हे दुसरं जे कापड आहे हे मी एक मीटर घेतलेलं आहे कारण जो आपण फ्रॉकचा खालचा घेर करणार आहे तो या कपड्यामध्ये करणार आहे म्हणजे टोटल मी दीड मीटर कापड घेतलेलं आहे आणि अस्तरदेखील मी याला दीड मीटर घेतलेलं आहे एक मीटर अस्तर वापरला तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अस्तर कमी जास्त घेऊ शकता आता सगळ्यात अगोदर आपण इथे टॉप पार्टचं कटिंग करणार आहे तर अगोदर अस्तरवर कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर मेन कपड्यावरती तर हे जे अस्तर आहे त्याची मी अशी चार पदरी घडी घालून घेतली आता जो आपला वरचा फ्रॉकचा टॉप पार्ट असणार आहे तर त्याची तयार उंची एक मी ठेवणार आहे आठ इंचाची एक इंच एक्स्ट्रा घेऊन इथे हे मी इंचावरती मार्किंग करून घेते जेवढं आपल्याला टॉप पार्टसाठी कापड लागणार आहे अस्तरचं तेवढं मी इथे साईडला अगोदर कट करून घेणार आहे आणि नंतर त्यावरती तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर इथे नवीनचावरती इंचावरती मी मार्किंग करून इथे एक लाईन मारून घेतली आणि याचं मी कट करून घेते आता हे चार फोल्ड घडी आहे म्हणजे फ्रॉकचे बॅक आणि फ्रंट जो आहे तो एकत्र आपण कटिंग करणार आहे तर त्यासाठी अशी मी ही घडी घालून घेतलेली आहे आता उंची सांगते मी तयार टॉप पार्ट जो असेल तो आठ इंचाचा पाहिजे इंचावरती हे कापड जे आहे ते आपण कट करून घेतलेले तर चेक करून घ्या इंच आहे का आता या इथे मी शोल्डरचं माप घेणार आहे तर शोल्डर ठेवणार आहे मी या फ्रॉकसाठी साडेचार इंच आणि दोन इंच गळारुंदी ही जी फ्रॉक आहे ती दोन ते तीन वर्षाच्या मुलींसाठी चालते मुंडा उंची चार इंच कारण हा ओपन शोल्डर फ्रॉक आहे त्यासाठी शो शो शोल्डरची जी मुंड्याची जी उंची आहे ती आपल्याला साडेचार इंच बास होते त्यानंतर गळ्याची उंची ठेवायची आहे साडेतीन इंच अर्धा इंच आपलं स्टिचिंग मार्जिनमध्ये जाणार आहे तीन इंचा गळा उंची आहे ती तयार होईल साडेतीन इंचावर हे मार्किंग करून घेतलं आणि गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे साधारण एक इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा जो आकार असेल तो एकच राहील तर इथे हे मी असं मार्किंग करून घेतलं आता इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग आहे साडेपाच इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन त्याच पद्धतीने इथे कमरेचं मार्किंग करायचं आहे पाच इंच कमरेचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचेत आता मार्किंगप्रमाणे याचं कटिंग करायचं आहे गळ्याचा जो भाग आहे तो कट करायचा नाही फक्त मुंढ्याचा आकार आणि आपण फिटिंगची जी लाईनचं मार्किंग केलेलं आहे तेच फक्त कट करून घ्यायचं आहे तर आपला हा बेस आपला कट झालेला आहे आता हे जे आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे ते थोडंसं चॉकने डार्क करून घ्या अशा पद्धतीने आणि ही जी चार फोल्ड घडी होती ती ओपन करा आणि आतल्या बाजूने अशी घडी घालून घ्या आणि जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे गळ्याचं तर इथे हे असं प्रेस करायचं आहे आणि ते दुसऱ्या बाजूला उमटवून घ्यायचं आहे असं नसेल करायचं तर तुम्ही अखंड करून सेम असंच मार्किंग दुसऱ्या बाजूला देखील करू शकता पण हे जास्त सोपं जातं दुसऱ्या बाजूला लगेच चॉकचं जे मार्किंग आहे ते उमटवून येतं त्यावर ते, ते डार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता काय करायचं या बाजूने आपल्याला मुंढ्याच्या बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे जास्त खाली जायचं नाही आकार देण्यासाठी नाहीतर गळ्याची उंची आहे ती वाढू शकते साधारण अर्धा इंचपर्यंत तुम्ही खाली जाऊ शकता आणि अशा पद्धतीने थोडंसं गोल आकारमध्ये याला मार्क करायचं आहे आणि हा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तर इथे मी हे केलेल्या मार्किंगप्रमाणे याचं कटिंग करून घेते अस्तर आहे ते आपलं टॉप आर्टचं आता कट झालेलं आहे आता मेन कपड्यावरती मी हे अस्तर ठेवून याला कट करून घेणार आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या खणाच्या फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या खणाची फ्रॉक आहे ती कशी झाली आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे खणाच्या फ्रॉकची ही डिझाईन आता हे जे काट आहे ते मी फ्रिलसाठी वापरणार आहे तर त्यासाठी वरच्या बाजूला मी थोडंसा कपडा ठेवलेला आहे कारण फोल्ड करावा लागेल आणि त्या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेले अशा पद्धतीने मेन कापड आहे ते कट करून घेतलं आणि हे काठ देखील कट करून घेतलेले आहेत या काठांची साईज सांगते तुम्हाला किती आहे तर हे वीस इंच काट आहेत आता या वीस इंचांमधून एका बाजूला आपल्याला पट्टी लावावी लागणार आहे शोल्डरला आणि बाकीचं जे काठ राहतील त्याच्यापासून आपण फ्रील बनवणार आहे आणि असे हे या गळ्याला लावायचे आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने लावायचे आहेत मी संपूर्ण अनविजेबल तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता आपण टॉप पार्ट आहे तो कट करून झालेला आहे आता फ्रॉकचा जो खालचा घेर आहे तो कट करून घ्यायचा आहे तर हे पूर्ण मी सांगितलं होतं एक मीटर कापड आहे तर याची अशी अगोदर घडी घालून घेतलेली आहे दोन्ही काठ मी जुळवून ठेवलेले आहेत खालच्या बाजूला आता मार्किंग करायला सोपं जाईल म्हणून याची मी अशी चार फोल्ड घडी घालून घेते आता यावरती उंचीचं माप कसं टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर कपडा जो आहे तो व्यवस्थित घडी घालून घ्यायचा आहे प्लेन करून घ्यायचा आहे आता आपल्या फ्रॉकची पूर्ण उंची असणार आहे तयार वीस इंचाची वीस इंचामधून आपला जो टॉप पार्ट आहे तो आपण आठ इंचाचा कट केलेला आहे तर आठ इंच असं वरच्या बाजूला ठेवायचे म्हणजे काठांना चिटकून ठेवायचे आणि तिथून खाली आपल्याला साडे वीस इंचावरती मार्किंग करायचं आहे साडेवीस का कारण कमरेच्या बाजूला हा जो भाग आहे जोडण्यासाठी अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन जाईल तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन साडेवीस इंचावरती मार्किंग करायचं आहे आता फ्रॉकची जी उंची असेल ते सगळ्यांची सेम असणार नाही कोणाची याच्यापेक्षाही कमी असू शकते किंवा जास्तही असू शकते तर जेवढा तुमचा टॉप पार्ट तुम्ही कट केलेला असेल यातून तो वजा करायचा आणि राहिलेल्या कपड्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं तरी तर ही खूप सोपी पद्धत आहे नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता असं मी इथे साडे वीस इंचावरती हे मार्किंग करून घेतलं आठ इंच वजा करून आता एक केलेल्या मार्किंगवरती सरळ लाईन मारून घ्यायची आणि याचं कटिंग करून घ्यायचं आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करून घेते या फ्रॉकला मी मागून पुढून सगळीकडे काट वापरणार आहे त्यासाठी मी दीड मीटर कापड घेतलेलं होतं पण तुम्हाला जर काट बॅकसाईडला नसताला लावणार तुम्ही तर एक मीटरमध्ये सुद्धा हा फ्रॉक आहे तो होऊ शकतो काटांसाठी कापड दीड मीटर घ्यावं लागलं आहे आता अस्तर आपल्याला कट करायचं आहे जे आपण कापड कट केलेलं आहे त्यातून फक्त एक इंच वजा करायचे आणि अस्तरची उंची आहे ती कट करून घ्यायची आहे तर खालच्या बाजूला याला काट आहेत जे आपले कंपनीकडून येतात ते तर अस्तर आहे ते मला फोल्ड करावं लागणार नाही त्या पद्धतीने मी इथे एक इंच कमी केलं मेन कपड्यापेक्षा आणि इथे मार्किंग करून घेतलं आणि त्याप्रमाणे कट करून घेते तुम्हाला दाखवते मी फक्त एक इंच अस्तर उंचीला कमी आहे दीड मीटर अस्तरमधून जेवढं अस्तर शिल्लक राहिलं टॉप पार्ट करून तेवढं सगळं मी इथे हे वापरणार आहे अशा पद्धतीने आपलं कटिंग आहे ते झालेलं आहे आता मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला याचं स्टिचिंग दाखवते सगळ्यात अगोदर आपण इथे टॉप पार्ट तयार करणार आहे तर दोन्ही भागाशी तुम्ही ओपन करून ठेवा सरळ बाजूने आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे कारण याला आपण पलटवून घेणार आहे तर सरळ बाजूवरतीच अस्तर ठेवायचं आहे दोन्ही पार्टचं आणि फक्त मुंढ्याच्या बाजूला याला टीप मारून घ्यायची आहे तर एक दाब अंतराने टीप मारा जास्त इथे शिलाई मार्जिन घालवायचं नाही व्यवस्थित मुंढ्याच्या आकाराप्रमाणे टीप मारून घ्यायची आता जिथे आपण टीप मारून घेतलेली आहे त्या भागाला आपल्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे आतल्या बाजूने सरळ पलटला जातो हा भाग सेम असंच आपण आता दुसऱ्या भागाचंही करून घेऊया मुंड्याच्या बाजूला फक्त शिलाई मारून घ्यायची आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका या भागाला देखील असे मी छोटे छोटे कट देऊन घेते आहे तर दोन्ही भागाचं आपलं मुंड्याचं जे शिलाई आहे ते करून झालेली आहे आता याला आपल्याला पट्टी जोडायची आहे शोल्डर पट्टी तर तयार आपली शोल्डरपट्टी किती होणार आहे दोन इंचाची तर ही देखील आपल्याला दोन इंचाची तयार करून घ्यायची आहे जेवढी लागणार होते काठ तेवढे मी कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे म्हणून सरळ बाजू आहे काठांची ती मी आतल्या बाजूला ठेवलेली आहे आणि यावरती टीप मारून घेते तर दोन इंचाची आपली ही पट्टी तयार होईल या पद्धतीने याला तुम्ही शिलाई मारून घ्या दुसऱ्या बाजूला देखील मी ती टीप मारून घेते आता एखाद्या पिण्याच्या साह्याने तुम्ही याला सरळ करून घ्या थोडंसं आतलं कापड जास्त आहे ते मी इथे कट करून घेते टिप डबल द्यायची आहे प्रत्येक भागाला सेफ्टी पिन घेतलेली आहे ही मी आणि याच्या मदतीने ही पट्टी आहे ती आता सरळ करून घेते तरी ही जी पट्टी आहे ती आपली सरळ करून झालेली आहे आता याचं आपल्याला साईज बघायची आहे की किती इंचाची लागेल थोडीशी मोठी मी पट्टी आहे ती इथे कट करून घेतलेली आहे तर गळ्याची उंची आपण साडेतीन इंच ठेवलेली होती पण अर्धा इंच आपली उंची वाढलेली आहे तर चार इंच होईल डबल पट्टी म्हटलं तर आठ इंचाची होणार आहे आता काय करायचं जे गळ्यासाठी आपण रुंदी ठेवलेली होती ती मोजून घ्यायची आणि तिथे आपली ही पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने बसणार आहे तर आतल्या बाजूला सरळ कपड्यावरती मी सरळ पट्टीचा भाग ठेवलेला आहे आणि इथे पूर्ण गोल आकारामध्ये जे आपण कटिंग केलेलं होतं त्याला टीप मारून आहे तर पट्टी ठेवण्याची पद्धत तुम्हाला समजली असेल ब्लाउज पीसचा जो सरळ कपडा होता त्यावरती काठांची जी पट्टी आहे ती सरळ बाजू त्या बाजूलाच ठेवलेली आहे आणि इथे मी टीप मारून घेते इथे देखील डबल टीप मारायची आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेते इथे देखील असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत आता अशा पद्धतीने ही आपली पट्टी आहे ती जॉईंट झालेली आहे हीच पट्टी आता दुसऱ्या भागाला कशी जोडायची आहे ते बघा तर हा जो भाग आहे तो मी सरळ करून घेते दुसऱ्या बाजूला उलट बाजूनेच आपल्याला हे पट्टी बसवायची आहे तर थोडंसं लक्षपूर्वक व्हिडिओ बघा नक्की तुमच्या लक्षात येईल आणि एकदा ट्राय केलात तर परफेक्ट लक्षात बसतं खूप सोपी फ्रॉक आहे ही तर व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्या किंवा यावरती इस्त्री करून घेतला तरीसुद्धा चालेल आता याची उंची आपण इंच ठेवलेली होती तरी तीसुद्धा इंच करून घ्यायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं की पट्टी आपली जास्त लूज होत नाही जेवढ्या आपण गळा उंची ठेवलेली आहे तेवढीच तयार होते अशा पद्धतीने कमी जास्त पडत नाही आता जोडायची कशी ते बघा हा जो भाग आहे तो उलटाच ठेवलेला आहे इथे देखील असं मी मार्किंग करून घेते चार इंचावरती म्हणजे टोटल जे चार इंच आपलं गळारुंदी झालेली आहे ती टोटल चार इंच आहे तर असं मार्किंग केलं आणि या पद्धतीने अशी इथे पट्टी बसवायची आहे तर तुम्ही मार्किंग करून घ्या आठ इंचावर हे मी मार्किंग केलेलं आहे आणि तिथेही जोडून घेते व्यवस्थित पट्टी बसवून घ्यायची आहे परफेक्ट झाली पाहिजे पट्टी व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूने टिप मारायची आहे जो खालचा भाग आहे तो आपण सरळ करून घेतलेला आहे आणि ज्या भागाला मी आता पट्टी जोडत आहे तो भाग अजूनही उलटा आहे आणि जसं आपण पहिल्या भागावरती सरळ कपड्यावरती काठांचा भाग ठेवलेला होता त्याच पद्धतीने यातमध्ये सुद्धा तशीच पट्टी ठेवलेली आहे जोडताना फक्त व्यवस्थित जोडायचं आहे तुम्हाला जर ही प्रोसेस समजली नसेल तर तुम्ही एक दोन वेळा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता याला देखील डबल टिप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करून घ्यायचं लेवलमध्ये आणि कट देताना जास्त पुढे जायचं नाही नाहीतर शिलाई कट होते आपली अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचेत जिथे जिथे आपला गोल आकार असतो त्या तिथे आपल्याला असे कट द्यायचे त्यामुळे फिनिशिंग छान येतं गळ्याच्या आकारांचं आता शोल्डर जोडायचे आहेत तर शोल्डर कसे जोडायचे आहेत बघा या पद्धतीने हे दोन्ही पार्ट जोडलेले आहेत खालचा भाग जो आहे तो सरळ आहे आणि वरचा आहे तो अजून उलटा आहे तर खालच्या बाजूचं शोल्डर जे आहे ते वरच्या बाजूमध्ये असं घ्यायचं आहे आणि हाताने व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप मारायची आहे तर इथे डबल टीप मारायची आहे व्यवस्थित असं ओढून घ्या या पद्धतीने आपली परफेक्ट पट्टी जी आहे ती बसवून झालेली आहे आता संपूर्ण अस्तरला टीप मारून घ्यायची आहे हाताने कपडा व्यवस्थित प्लेन करायचा आहे पट्टी बसवताना आपल्याला अंदाज येतो की लूज आहे किंवा फिट आहे परफेक्ट असं माप सांगता येत नाही ते बसवताना आपल्या लक्षात येतं तर त्या पद्धतीने तुम्ही बसवा फक्त गळारुंदी आहे ती परफेक्टच आली पाहिजे दोन इंच आपण ठेवलेली होती त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी पट्टी जी आहे ती बसवून घ्यायची आहे तर सगळीकडे अशी मी टीप मारून घेते खूप सोपी आहे फ्रॉक ही तर नक्की ट्राय करून बघा आणि मुलींचा लुक आहे तो यामध्ये खूप छान दिसतो आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे या फ्रॉकची डिझाईन आता जे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ते मी कट करून घेते दोन ते तीन वर्षाच्या मुलीपर्यंत ही फ्रॉक चालते मी ही मापं घेतलेली आहे पण यामध्ये तुम्ही आणखी चेंजेस काही करू शकता तर व्यवस्थित भाग जो आहे तो आपला तयार झालेला आहे आता याला आपल्याला फ्रील लावायचा आहे तर मोजून घ्या तुम्ही टोटल किती लागेल तर इथे दीड इंच सोडायचं कारण आपण शिलाई मार्जिन दीड दीड इंच घेतलेलं आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो पूर्ण मोजून घ्यायचा आहे तर साडे दहा इंच आला आता हे जे काठाला आपण कापड ठेवलेलं होतं एक्स्ट्राचं ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचे तर इथे मी अगोदर एक टीप मारून घेते म्हणजे धागे दोरे निघत नाही खण कापड आहे याचे दोरे खूप निघतात त्यामुळे शिवतानासुद्धा अगदी नाजूक हाताने शिवायचं आहे जास्त कपड्याला हाताळायचं नाही नाहीतर पूर्ण फिनिशिंग जातं त्याचं खूप नाजूक कपडा असतो खणाचा आणखी तुम्हाला कोणत्या साईजच्या फ्रॉक बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी नक्कीच त्याप्रमाणे व्हिडिओ बनवेल फ्रॉकची डिझाईन आवडली असेल माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याबरोबर समोर एक बेल घंटा आहे त्याला क्लिक करा आणि ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे काय होईल नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आता इथे पूर्ण टीप मारून झालेली आहे आता याला आपल्याला फ्रिल घालून घ्यायचे त्या अगोदर वरच्या बाजूला देखील इथे थोडंसं मी फोल्ड करून घेते कारण हे शोल्डरच्या बाजूवर येणार आहे आता एक एक इंचाच्या याला प्लेटा घालून घ्यायच्या आहेत अशा सगळ्या प्लेट्स ज्या असतील त्या एका साईजच्या झाल्या चा पाहिजेत कमी जास्त करायचं नाही नाहीतर ते दिसायला छान नाही दिसत परफेक्ट प्लेट्स घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर डायरेक्ट येत असतील तर तुम्ही डायरेक्टही करू शकता मी अशा पद्धतीने दाखवते म्हणजे नवीन ज्या शिकणाऱ्या असतील त्यांना देखील अवघड वाटणार नाही या पद्धतीने ट्राय करू शकतील त्यासाठी मी ही पद्धत दाखवलेली आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस असेल तर तुम्ही या प्लेट्स ज्या आहेत त्या डायरेक्टसुद्धा घेऊ शकता तर अगोदर ही मी पूर्ण फ्रील बनवून घेते आणि त्यानंतर आपण बसवणार आहे या इथे टीप मारताना दोरा जो आहे जो तुमच्या काठांचा रंग असेल त्याचाच बसवा म्हणजे एवढं काही दिसून येणार नाही तर सगळ्या प्लीट्स ज्या आहेत त्या एका साईजच्या झालेल्या आहेत तर पाठीमागचा पुढचा भाग आहे तो ओळखून घ्या आणि त्यावरती हे बसवायचे तर अशा पद्धतीने अगोदर बघून घ्या ज्या प्लीट्स आपण घेतलेल्या आहेत त्या परफेक्ट झाल्यात का कमी पडत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं पण इथे परफेक्ट झालेलं आहे आता इथून मी सुरुवात करते बसवायला शोल्डरपासून जास्त ओढाताण करायची नाही अगदी हलक्या हाताने बसवायचं आहे अगोदर प्लीट्स करून घेतल्यामुळे टीप मारायला सोपं जातं आणि खूप पटकन होतात तर सगळीकडे ही फ्रील आहे ती पुरलेली आहे इथे मी हे पॅक करून घेते तर अशा पद्धतीने टॉप पार्ट जो आहे तो आपला परफेक्ट तयार झालेला आहे आता याचा आपण खालचा घेर कसा करायचा आहे ते बघूया तर ते देखील मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे हा जो भाग आहे तो आहे तेरा इंचाचा तर तेवढ्याच स्प्लिट्स आपल्याला घेऊन हा अस्तरचा भाग तयार करायचा आहे जेवढा कमर घेर आहे तेवढा तरी ते देखील त्या पद्धतीने ह्या प्लीट्स घ्या आणि जेवढा कमरेचा पार्ट आहे तेवढा हा तयार करा सेम असंच आपल्याला मेन कपड्याचा देखील तयार करून घ्यायचा आहे आणखीन खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत चॅनेलवरती चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असताल तर व्हिडिओ चेक करू शकता मी खणाचा लिहिंगा चोळी ड्रेससुद्धा अपलोड केलेला आहे तो देखील खूप सुंदर झालेला आहे एकसारख्या प्लेट्स आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला अस्तरला आणि कमरेच्या भागा एवढा हा जो भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर या प्लेट्स घेऊन झालेल्या आहेत आता मी तुम्हाला अनविजेबल स्टिचिंग कसं करायचं आहे ते दाखवते तर सगळ्यात अगोदर इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप मारायची आहे आता हे अस्तर जोडून झालेलं आहे आता जे खणाचा कपडा आहे त्याला मी अशा प्लेट्स घालून घेते आणि ते दाखवते कसं जोडायचं आहे ते, ते, ते? सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या एका साईजच्याच करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीनुसार तुम्ही किती या कितीही मोठ्या साईजची फ्रॉक बनवू शकता फक्त मापांमध्ये बदल होईल शिवण्याची पद्धत आहे ती एकच राहील कटिंगची आहे ती देखील एकच पद्धत राहणार आहे याप्रमाणे तुम्ही साईज चेंज करून या फ्रॉकची डिझाईन जी आहे ती तयार करू शकता आता आपलं हे मेन कपड्याला फ्रिल घालून झालेलं आहे हे ठेवण्याची पद्धत बघा कसं ठेवायचं आहे ते अस्तर जोडून झालेलं आहे आता वरच्या बाजूने आपल्याला हे जे मेन कापड आहे ते ठेवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सरळ बाजू आत घ्यायची आहे आप आपल्याला तर मी तसं ठेवून घेते घेतलं आणि हा जो कमरेचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला पण सेम अशाच पद्धतीने जोडायचं आहे यामुळे काय होतं आतल्या बाजूला टोचत नाही किंवा धागेदोरे जास्त निघत नाही आणि कपडा जो आहे तो आपला खराब होत नाही बिलकुल त्यासाठी अनविजेबल स्टिचिंग करायची मी या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा दाखवलेलं आहे अनव्हिजेबल स्टिचिंग कशी करायची असते ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं फिनिशिंग छान दिसतं आपल्या कामाचं तर हे अशा पद्धतीने दिसणार आहे शोल्डरसुद्धा अनविजेबल झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला दाखवते कसं जोडायचं आहे ते तर मी अस्तरला आणि खण कपड्याला फ्रील म्हणजे ज्या प्लेट्स आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत ते इथे फक्त तुम्हाला जोडून दाखवते तर हे अस्तरला मी घालून घेतलेले आहेत प्लेट्स तर असं अस्तर जोडून घ्यायचे अगोदर इथे देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप मारायची आहे खण कपड्याच्या पण मी जे प्लेट्स आहेत त्या घालून घेतल्यात आता या पद्धतीने ठेवायचे आपल्याला हे खणाचं कापड सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आणि असं जोडून घ्यायचंय तर दोन्ही भाग भागाला आपलं अस्तर कापड आहे ते जोडून झालेलं आहे हे देखील खूप छान जोडून झालेलं आहे फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे फ्रॉकचं आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर या फ्रॉकसाठी मी बंद असतात ते तयार करून घेतलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे तीन इंच कपड्यावरती मी घडी घालून टीप मारून घेतलेली आहे आणि त्यांना सरळ करून घेतलं आहे तरी ते आतल्या बाजूला हा जो बंद केलेला आहे तो इथे ठेवायचा आहे आणि यावरती टीप मारायची आहे तर व्यवस्थित जुळवून ठेवायचे अगोदर आणि त्यानंतरच टीप मारायची आहे जसे आपण ब्लाऊजला नॉट्स करतो त्याच पद्धतीने हे बंद आहेत ते तयार करायचे असतात अवघड असं काहीच नाही आहे आणि त्याला सरळ करून घ्यायचं असतं कमरेमध्ये जरी फ्रॉक लूज राहिला तर बंद घातल्यानंतर त्याचं फिटिंग छान दिसतं म्हणून हे बंद लावायचे असतात आणि लहान मुलांना कपडे घालताना थोडीशी लूज असलेली चांगले असतात जास्त टाईट असं बसत नाही व्यवस्थित तर त्यासाठी हे बंद लावायचे त्यामुळे फ्रॉक घातल्यानंतर त्याचा लूक आहे तो परफेक्ट दिसतो दुसऱ्या बाजूचा पण बंद मी असा आतल्या बाजूने ठेवून घेते जिथे आपण टॉप पार्ट जोडलेला आहे त्या बाजूला आपल्याला बंद ठेवून घ्यायचं आहे अस्तर जर कमी असेल तर अस्तरचा आणि मेन कपड्याचा जो भाग आहे तो सेपरेट जोडायचा आहे तर तो कसा जोडायचा असतो तो, तो याआधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे वन पीसचं कटिंग स्टिचिंग त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अस्तर कसं जोडायचं अस्तर कमी असेल तर पण याचं भरपूर अस्तर आहे त्यामुळे मी सगळं सोबत जोडलेलं आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचे जे धागे दोरे आहेत ते कट करून फिनिशिंग करून घ्यायचं चा आहे चांगलं आता दीड इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं तर दीड इंचावर मार्किंग करायचं आणि असं खालच्या बाजूला थोडंसं कमी करत या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने कमरेच्या बाजूला तिरकी टिप न्यायची आणि फिटिंग करून घ्यायचं आहे या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने करायचं आहे तर आपलं संपूर्ण फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे मी सरळ करून दाखवते या फ्रॉकचा लूक कसा आलेला आहे ते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या फ्रॉकची डिझाईन कशी वाटली आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये